मागील 2-3 वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाकरता लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतात. फक्त या सरकारकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे. त्याचा प्रचंड उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निघालेल्या मोर्चाच्या निमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळतो. आजही सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं उपस्थित करणार आणि आज हा विषय मांडून द्यायचा नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाला चर्चाच करू द्यायची नाही अशा भूमिकेत सत्तेमध्ये बसणाऱ्या शिवसेना भाजपच्या लोकांची भूमिका होती. ज्या सरकारवर दायित्व आहे आरक्षण देण्याचं ते चर्चा करत नाही आणि या सार्वभौम सभागृहामध्ये आमची जी मागणी होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष रिपाई समाजवादी पार्टीची आमची एकच मागणी आता या विषयावर सरकारी पक्षांचं सरकारनं आज अधिक विलंब लावू नये. आजच सभागृहामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लाखो मोर्चेकरी आलेले आहेत मराठा क्रांती मोर्चा करतात ताबडतोब आरक्षणाचा निर्णय सरकारनं आजच्या सभागृहात जाहीर करावा. ही एक लढाई बोलतो ठराव आणून आज तो निर्णय घ्यावा यासाठी आमचा आग्रह आहे. परंतु दुर्दैवानं गेले 2.5 वर्ष मी पाहतोय घोडा आणि घोडा या नीतीने सरकार काम करते. समाजात दुरी निर्माण करून या प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न चालू आहे. यांची भूमिका सरकारची आरक्षण देण्यासंदर्भातली प्रामाणिक नाही हे आता पुन्हा पुन्हा या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे. हे वास्तव आहे आणि म्हणून आता आजच्या सभागृहामध्ये आज ही भूमिका राहणार आहे. गेले सातत्यानं मी भूमिका मांडतोय नागपूर अधिवेशनामध्ये मांडल्या मी. आज शिवसेनेचे नागपूर अधिवेशनामध्ये आमदार त्यावेळी भव्य फाटी घालून आले होते. मराठा आरक्षणाच्या बद्दल आपलं खोटं प्रेम दाखवण्याकरता कारण त्याही सभागृहात मी बोललो होतो की कोणता उत्सव साजरा करण्यासाठी फेटे भरून आलेला आहे. आज मात्र त्यांच्या डोक्यावरती फेटे गेले. प्रत्येक प्रश्नामध्ये आपली भूमिका सातत्यानं बदलणाऱ्या शिवसेनेची जी भूमिका आहे मग ती कर्जमाफीची असेल आरक्षणाबद्दलची असेल समृद्धी महामार्गाची असेल म्हणजे हवामानाप्रमाणे आता शिवसेनेचं धोरण बदलत चाललंय हे आता सुद्धा त्यांचा दुटप्पीपणा लोकांच्या समोर आलेला आहे. भाजपच्या संदर्भात काय बोलण्याची आता गरजच आली नाही. त्यांची शेतकरी विरोधी आणि आरक्षणाविरोधी भूमिका ही तर या 2-5 वर्षाच्या त्यांच्या कारभाराच्या निमित्तानं अतिशय सुस्पष्टपणे समोर आलेली आहे. आज या मोर्चाच्या निमित्तानं कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण सरकारच्या संदर्भातलं धोरण आजच जाहीर करावं हा आमचा विरोधी पक्षाची आमची मागणी यापूर्वीच्या आताही सभागृहामध्ये आमची कायम राहणार आहे. या निमित्तानं आपल्या माध्यमातून राज्याच्या जनतेला मी आश्वासन करू शकतो.